थोडंसं तणावाखाली होतो सगळे या गोष्टी सगळ्या आपल्याला माहिती आहे. आणि त्या अनुषंगाने सगळ्या काही गोष्टी चालू आहे त्या रस्त्या संदर्भात असतील. संजीतनी हे तुम्हाला व्हॉट्सअपला टाकलं की नाही, मी काही कॉपी काढलं त्याचं तुम्हाला देतो. प्रभाकर काळे जे त्यांचे त्यांना मी दोन चार वेळा फोन केले. हे भाषण हे फक्त डोंबिवलीकरांना आता सहानुभूती मिळवण्यासाठी आहे. जे काय कॅबिनेट मंत्रीने आता भाषण केलं ना परवा, हे फक्त डोंबिवलीकरांची सहानुभूती मिळवण्यासाठी आहे. त्यांना खरोखरच करायचं होतं, ते साडेतीन वर्ष राज्यमंत्री होते, आता कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांनी काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजे, तरच ह्या डोंबिवलीमध्ये काही सुधारणा होईल. नाही नाही, त्यांनी जसं मी मागाशी म्हणालो की जर असं चुकीचं काम झालं तर विधानसभेत लक्षवेधी मांडण्याची नाही संदर्भात, की माझे मंजूर झालेले पैसे MMRDA ने, कारण ही MMRDAच्या माध्यमातून येणारे सगळे कामं पैसे आहेत, की मंजूर केले लक्षवेधी मांडून त्यांनी मंजूर करून घ्यायला पाहिजे होती. त्यांनी सांगावं की मी अमुक अमुक दिवशी लक्षवेधी मांडली आणि मी त्याच्या संदर्भात बोललो तरी लक्ष दिलं नाही, मग आपण समजू शकलो असतो. नाही हे बघा, आमदार म्हणून 100% रवींद्र चव्हाणच त्याला जबाबदार आहे. ह्या डोंबिवलीकरांनी त्यांना खूप चांगली संधी दिली होती अल्प कालावधीमध्ये, पण त्यांना दुर्दैवाने डोंबिवलीसाठी ते काही करता आलेलं नाही. वस्तुस्थिती आहे, कदाचित उद्या ते काही त्याची वेगवेगळी कारणे देतील, पण लोकांना माहिती आहे ते काय वस्तुस्थिती आहे ती. आपण जर बघितलं तर हो 100% आम्ही सगळं ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेतोय. आता एक एक सगळं कसं आहे, उगाचच हवेत काय तरी बोलणारी मंडळी आम्ही नाही आहे. सगळी पूर्ण माहिती गोळा करू, मग त्या प्रशासनाच्या विरोधात असतो कल्याण डोंबिवली महापालिका म्हणून एकत्र कल्याण पूर्व कल्याण पश्चिम डोंबिवली ग्रामीण आम्ही सगळे निश्चितपणे, पण ते पूर्ण जी काय आहे ती माहिती गोळा करून त्या संदर्भात आम्ही निश्चितपणे रस्त्यावर उतरणार आहोत.